अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। राज्याचे जलसंपदा आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री आमदार गिरीश महाजन यांची जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्रीपदी नियुक्ती झाल्यानंतर ते जळगावात प्रथमच आले आहे। सोमवारी दुपारी 12:15 गीतांजली एक्सप्रेसने त्यांचे जळगाव रेल्वे स्थानकावर आगमन झाले। सोमवार रोजी आमदार महाजन जळगावात येणार असल्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या स्वागताची संपूर्ण तयारी केली होती। सकाळपासूनच कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी केली होती। आमदार गिरीश महाजनांचे आगमन होताच सर्वांनी ढोलताशांच्या गजरात फटाक्यांची आतिषबाजी करत हार व बुके देत आमदार महाजनांचे स्वागत केले। यानंतर आमदार महाजन हे जामनेर येथे येत असताना मध्ये लागणाऱ्या सर्व गावांतील भाजपा कार्यकर्त्यांनी तसेच हितचिंतकांनी त्यांचे ढोलताशांच्या गजरात फटाक्यांची आतिषबाजी करत स्वागत केले। जामनेरमध्ये प्रवेश करता जैन नॉलेज सिटीचे अध्यक्ष राजकुमारजी कावडिया, सचिव मनोजकुमार कावडिया, सन्माननीय संचालक मंडळ यांनी देखील आमदार महाजनांचे जंगी स्वागत केले। तसेच शिवाजीनगर या ठिकाणी देखील त्यांचे धूमधडाक्यात स्वागत करण्यात आले। या प्रसंगी जामनेर भाजपा कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण दिसत होते। तुम्ही आज पहिल्यांदा जंगी स्वागत होतंय, पालकमंत्र्यांची धुरा आपल्याजवळ दिलेली आहे, काय भावना आहेत आपल्या? निश्चित माननीय मुख्यमंत्री महोदयांनी पक्षाने माझ्यावर पालकमंत्र्यांची जबाबदारी जळगावची सोपवली। पूर्वी नंदुरबारला होतो, नाशिकलाही होतो, आता जळगावची पुन्हा जबाबदारी माझ्यावर सोपवण्यात आलेली आहे। नंदुरबार कुमारजी रावळ आहेत, त्यांना त्या ठिकाणी दिल्या गेल्या आधीच। खरं म्हणजे अवधी खूप कमी आहे, वेळ खूप कमी आहे, आता आचारसंहितेला गेला जवळपास 3 महिने राहिलेले आहेत आणि अशा वेळेला ही जबाबदारी माझ्याकडे या ठिकाणी आलेली आहे। यापूर्वी खोडकर साहेब होते, यापूर्वी नाथाभोई होते, त्यानंतर चंद्रकांत दादांनी बराच काळ जबाबदारी या ठिकाणी स्वीकारलेली होती। आता 3 महिन्यासाठी का होईना,
जबाबदारी माझ्याकडे आणली आहे. निश्चित जळगाव जिल्ह्यातले कामं रखडलेली आहेत. आता विशेष म्हणजे दुष्काळी परिस्थिती या ठिकाणी आहे, त्याला आम्ही सामोरं जात आहोत. त्याचबरोबर शहरातले असतील, जिल्ह्यातले असतील, ते महत्त्वाचे कामं आहेत, त्यांना प्राधान्य देण्याचा जबाबदारी माझ्यावर पुन्हा या ठिकाणी आलेली आहे. ती वेळ कमी असल्यामुळे वाटतं लवकरच या ठिकाणी बैठका घेऊन मिटिंग घेऊन या ठिकाणी कसे प्रश्न लवकर मार्गी लागतील. सर्व लोकप्रतिनिधी आहेत, सर्व पक्षाचे लोकप्रतिनिधी आहेत, त्यांना विश्वासात या ठिकाणी घेऊन, सर्व अधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन ही कामं लवकरात लवकर कसे मार्गी लागतील यासाठी आमचा प्रयत्न. बहु समांतर उड्डाणपुलाचा प्रश्न असेल, या ठिकाणी समांतर रस्त्याचा प्रश्न असेल, इरिगेशनच्या प्रकल्प आहेत ते चालू आहेत, त्यांना अजून वेग द्यायचा आहे, तो विषय असेल, बहिणाबाईचं स्मारक असेल, साने गुरुजींचं स्मारक असेल, अनेक गोष्टी आहेत. चाळीसगावचा भास्कराचार्यांचा या ठिकाणी विषय आहे, अनेक विषय या ठिकाणी आहेत की त्यांना चालना द्यायची. सगळे पाईपलाईन मधले विषय आहेत, परंतु अशा अनेक विषयांना या ठिकाणी चालना द्यायच्या आहेत. मला वाटतं एक वेळ कमी असल्यामुळे कमी ओव्हरमध्ये जास्त रन करायचे आहेत, आणि त्यामुळे वेळेचा जास्त जास्त सदुपयोग कसा करता येईल आणि कामं कशी मार्गी लावता येतील त्यासाठी आमचा प्रयत्न राहील. आमदार गिरीश भाऊ यांची जळगाव जिल्हा पालकमंत्री म्हणून निवड झाली, त्याबद्दल जैन नॉलेज सिटीमध्ये भाऊंचं सगळ्या स्टाफच्या वतीनं भाऊंचं जंगी स्वागत करण्यात आलं. जामनेर तालुका, जामनेर शहर ही शिक्षणाची पंढरी म्हणून ओळख साऱ्या महाराष्ट्राला आहे. जामनेरमध्ये प्रथमच भाऊंचं आगमन झाल्यामुळे फार उत्साहामध्ये, आनंदामध्ये भाऊंचं स्वागत या ठिकाणी करण्यात आलं. पुढील वाटचालीसाठी भाऊंना खूप खूप शुभेच्छा. प्रकाशन जैन बहुउद्देशीय संस्थेतर्फे, सर्व युनिटतर्फे भाऊंना पुढील वाटचालीला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. माझ्या शब्दावर तुमचा विश्वास आहे मला असं वाटत आहे, आणि म्हणून आता परत मी विश्वास ठेवा की काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र जरी असले तरी पण दोघांच्या म्हणून 50 वर जागा त्या ठिकाणी जाणार नाही, 2.25 वर जागा त्यावेळेला भाजप सेनेला त्या ठिकाणी मिळणार आहेत, आणि पुन्हा आपलं सरकार त्या ठिकाणी येणार आहे. वरती आपलं खासदार आहे, खाली आपलं सरकार आहे, म्हणजे आता दिल्लीपासून पुन्हा गल्लीपर्यंत आपलं सरकार त्या ठिकाणी आहे, आणि म्हणून कामांना अधिक गती द्यायची आहे. आपल्याला कल्पना आहे की आपल्या तालुक्यामध्ये अधिक सिंचनाचे काम आपल्याला करायचे आहेत. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.